तीस वर्षापासून स्वतःचं घर नसलेले पोटाची खळगी भरण्यासाठी दुसऱ्यांच्या घरातील शोभेची वस्तू बनवताय आणि आपला उदरनिर्वाह चालवताय. या परिवाराने हस्तकलेला एक नवीन आकाश दिले. जळगाव शहरातील रेल्वे स्थानकाकडून तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे कुटुंब आपली कला विकतंय. तर चला भेटूया या परिवारालाच. जळगाव शहरातील रेल्वे स्थानकाकडून तहसीलदार कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही दिवसांपासून एक कुटुंब कलाकुसर करून उच्चभ्रू व्यक्तीच्या घरातील शोभेच्या वस्तू बनवत आहे. या शोभेच्या वस्तू झाडाच्या फांदीपासून बनवल्या जातात, त्यामुळे ते कुठेही मिळणं सहज शक्य होतं. या शोभेच्या वस्तूमध्ये प्रमुखतः वेगवेगळ्या प्रकारची जहाजे ही बनवली जात आहे, तसेच बैलगाडी देखील बनवली जाते. काही शौकीन आपल्या घरातील बैठकीमध्ये या वस्तू ठेवत असतात, त्यामुळे घरात येणारे पाहुणे या वस्तूंकडे कुतूहलाने पाहतात. तेवढाच काय तो या वस्तूंचा फायदा. या व्यवसायात काहीच गुंतवणूक नसल्याने हा परिवार कुठेही हा व्यवसाय सुरू करू शकतो. त्यामुळे या कुटुंबाचं पोट हाताच्या कलाकृतीने गेल्या 30 वर्षांपासून मी भरत आहे, असं मत या परिवारातील कुटुंब प्रमुख्याने मांडलंय. भर उन्हात हे कुटुंब आपली पोटाची खळगी भरण्यासाठी हा व्यवसाय करत आहे. त्यांच्यासाठी शासनाने काहीतरी सोय करून दिली तर उत्तम, असं त्यांनी शौर्य मराठीशी बोलताना सांगितलंय. बिहार, UP, राजस्थान, गुजरात याच्या पुढे नाही गेलो. किती वेळ लागतंय याच्या आज आम्हाला? 30 वर्ष झाले. हे जे तुम्ही बनवतायत हे बनवायला किती दिवस लागतात? हे आम्हाला एकच माझा आहे. लोक घेतात का? याची विक्री होते का? विक्री होते. अच्छा, किती रुपयाला तुम्ही हे सगळं घेतात? हे 200 रुपयाचं आहे, छोट्या पीस 800 रुपयाचं आहे. मग दिवसात किती विकले जातात तुमचे? माझ्या पुढे घेऊन जातो, कमी कमी 700-800 रुपये माझे घेऊन जातो. आरामशी. किती वर्षापासून व्यवसाय करतात? 30 वर्षापासून. 30 वर्षापासून माझं लग्न मी झालं नव्हतं. भाऊ मला कमसे कम नाही का, हे माझ्या वडिलांनी शिकवलेलं आहे. माझे वडील, मी तर लहान होतो त्यावेळेस, मी वडीलचं पाहून पाहून शिकलो. मला तरी पण आज कमसे कम मी 7-8 वर्ष होतो, म्हणजे त्याच्या पहिले शिकेल होतो. 7-8 वर्ष होते मी आता सध्या बनवतो. कुठे कुठे फिरता तुम्ही? मी आता सध्या तर लहान होतो तेव्हा ते जागेत फिरलो. म्हणजे आता मी फक्त तुमचं जळगाव, भुसावळ झालं, 40 गाव, नाशिक रोड, या ठिकाणी अजून आपलं औरंगाबाद, मनमाड या ठिकाणी असं, म्हणजे तसे तर भरपूर जागे गेलो. UP, बिहार, मध्य प्रदेश, डमका तिकडे आपली लाँग लाईन समजत नाही, त्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ भाग